डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत बाधितांना देण्यात येणाऱ्या घरांची कल्याणमध्ये सोडत प्रक्रिया पार पडली, पण डोंबिवलीतील शेकडो बाधितांनी या सोडत प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. इच्छित स्थळी घरं मिळावी अशी बाधितांची मागणी आहे. पाहूयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत दिल्ली ते JNPT अशा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाचं काम सुरू झालंय. या प्रकल्पात डोंबिवलीतील शेकडो नागरिकांची घरं बाधित झाली आहेत. या बाधितांना पालिकेच्या PSUP प्रकल्पात घरं देण्यात येत आहेत. त्यानुसार घरांच्या सोडतीची प्रक्रिया पार पडली, परंतु घरांच्या मुद्द्यावरून नागरिकांनी आक्षेप घेतलाय. डोंबिवलीतील देवीचा पाडा, ठाकूरली आणि गावदेवी कोपर या परिसरातील बाधितांनी कसोरे इथल्या PSUP प्रकल्पातील घरे नकोत अशी भूमिका घेतली आहे. आम्हाला जे प्रोजेक्टमध्ये जे घरं मंजूर दिले केलेले ते ज्या सोडत होती ते घरं आम्हाला पसंत नाही आहेत. ते 12 दिवसापासून बांधलेले आहेत आणि बिल्डिंगही बरोबर हे नाही आहेत आणि ती एरियाबी बरोबर नाही आहे. आम्हाला एक शहरातला कचरा ते डम्पिंगला नेऊन टाकायचं काम केलेलं आहे या सरकारने आणि आम्ही यांचा निषेध केलेला आहे. आम्ही त्यांना पत्र दिले. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर या रेल्वेच्या प्रकल्पामुळे साईनाथनगर साईनाथवाडी ही झोपडपट्टी बाधित झालेली आहे. बऱ्याचशा चर्चानंतर बऱ्याचशा या कार्यानंतर आज आम्हाला घराची सोडत आहे म्हणून आम्हाला पत्र देऊन त्यांनी या ठिकाणी बोलवलं होतं. पण त्यांनी जी जागा आमच्यासाठी चॉईस केली होती ती अत्यंत योग्य प्रकारे नाही आहे, ती राहण्यायोग्य नाही आहे. या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आम्ही या ठिकाणी वॉकआउट करत आहोत. बाधितांच्या या मागणीला मनसेचा पाठिंबा आहे. नागरिकांची इच्छा असेल तिथं त्यांना घरं देण्यात यावीत अशी मागणी मनसेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी केली आहे. अधिकारी वर्ग आपलं काम करण्याचं फक्त काम करतायत, आपली ड्युटी बजावण्याचं काम करतायत. नागरिकांच्या सुखसुविधांबद्दल काय नाही की आज हा 2000 रुपये रेल्वे प्रशासनाला मिळणार आहेत आणि त्या माध्यमातून खरं म्हणजे या लोकांचं जनजीवन उंचावायला पाहिजे. ते खालचं म्हणजे दरीमध्ये टोकतात, आगीतून काढून फोफाट्यात टाकण्यासारखा हा प्रकार आहे. यावर बाधितांची मागणी राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाला कळवण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. घरं देण्याबाबत निर्णय झालेला आहे त्यामुळे आणि इमारत सुद्धा सुस्थितीत आहेत आणि रेल्वे प्रशासनाने स्वतः भेट दिलेली आहे, शासनाने स्वतः भेट दिलेली आहे. सगळे रूम्स व्यवस्थित आहेत आणि 15 बिल्डिंग्स तिथे आहेत. तर आम्ही गावनिहाय वेगवेगळ्या बिल्डिंग्समध्ये अलॉटमेंट करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये आयरे, ठाकूरली, भोपर, कोपर यांना 1-4 बिल्डिंग, त्याच्यानंतर उरलेली गावं आहेत त्यांना 4, 5, 8, 15 नंबरची बिल्डिंग, अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या गावांप्रमाणे त्यांना संधिका वाटप करणार आहोत. दरम्यान बाधितांच्या बहिष्कारापश्चातही सोडत प्रक्रिया पार पडली आहे. यामुळे विरोध केलेल्या नागरिकांच्या मागणीचं काय हा प्रश्न कायम आहे. यावर रेल्वे विभाग आणि सरकार काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. सुनील जाधव, AM News, कल्याण.